नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सुरगाणामधील नारपार, तानमान आणि अंबिका नदीला पूर आलेला आहे. कळवणच्या चनकापूर धरणातून दिंडोरीच्या अनेक धरणांमध्ये आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. चनकापूरमधून मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे पाण्याचं रौद्र रूप समोर आलेलं आहे. नाशिक मधले आपण दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आणि या पावसामुळे पाणी पातळी सुद्धा चांगलीच वाढलेली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आले आणि या विसर्गानंतर अनेक भागामध्ये पाणी पसरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. नाशिक मधली आपण दृश्य पाहतोय, आज दिवसभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या पावसानंतर अनेक भागांमध्ये पाणी पसरल्याचं बघायला मिळत आहे. नदीचं खरं तर रौद्र रूप आता हे आपल्याला बघायला मिळत आहे. किरण ताजने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. किरण, सध्याची काय परिस्थिती आहे? अमित, 8 वाजेच्या दरम्यान नाशिक खडापूर दरम्यान अधिकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. खर तर 6 वाजेच्या दरम्यान 6000 त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नांदूर मधमेश्वर धरणात देखील विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. साधारणपणे 45,000 क्युसेक सेकंदात सुरू असलेला विसर्ग आता त्यामध्ये जवळपास 9,000ची वाढ करण्यात आलेली आहे. आणि मराठवाड्याकडे आता साधारणपणे जर बघितलं तर 54,000 क्युसेक वेगाने हा विसर्ग सुरू आहे. काही तांत्रिक कारणांमुळे संपर्क तुटेला, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. त्यापूर्वी बातमी पुन्हा एकदा बघूया. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. सभी जगह पे देखा तो ऑल ओवर महाराष्ट्र में बहुत जगह बारिश हो चुकी है. आज पहली बार ऐसा लग रहा है कि जिस बारिश के हम ये देख रहे थे, राय देख रहे थे, वो राय में आज हमको आप पसंद लग रहा है कि आज बारिश हुई है अच्छी से. वो हर साल जब बारिश के बाढ़ आती है तब हर साल वो बारिश में जाते हैं, मंदिर भीगी जाते हैं, अंदर जाते हैं पानी में. अभी गंगापुर डैम से 8,000 क्यूसेक का पानी छोड़ा है और जो विक्टोरिया ब्रिज है वहाँ से अभी नियर अबाउट 11,000 क्यूसेक से पानी चल रहा है. अभी रामकुंड का पूरा जो नदी का पात्र है वो पूरा भरा हुआ है और हम लोग को आह्वान करते हैं कि कोई स्टंटबाजी मत करे, सेल्फी के लिए अपनी जान धोखे में मत डालिए और अपनी सुरक्षितता खुद कीजिए. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आणि त्यानंतरच्या आपण या काही नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया बघत होतो. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला बघायला मिळत आहे. नदीची पाणी पातळी सुद्धा चांगलीच वाढलेली आहे. नदीचं रौद्र रूप आपल्याला खरं तर या ठिकाणी बघायला मिळत आहे. चनकापूरमधून मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे हे पाण्याचं रौद्र रूप आपल्याला बघायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय, नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाणी पातळीमध्ये सुद्धा चांगलीच वाढ झालेली आहे. सुरगाणामधील नारपार असेल, तानमान असेल किंवा अंबिका नदीला सुद्धा आता पूर आलेला आहे. तर खासदार राजाभाऊ वाजे आपल्यासोबत आहेत. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरात मुसळधार पाऊस आणि पाणी पातळी सुद्धा चांगलीच वाढलेली आहे, काय सांगाल? पावसाचा जास्तच पाऊस पडतोय आता, त्यामुळे प्रत्येकाला आधीच सूचना दिलेल्या आहेत हवामान खात्याने आणि प्रशासनाने कळवलेलं आहे. नदीकडेचे लोकांना बाजूला करायचा प्रयत्न चालू आहे. मी दुपारी गोदावरी तिरी नाशिक शहरात गेलो होतो तेव्हा पाणी येणार होतं, परंतु सगळे तयारी चालू होती, लोकांना हलवण्याचं विनंती प्रशासन करत होतं, परंतु पाऊस भरमसाठ असल्यामुळे पाणीच सगळीकडेच धरणातले सगळे दरवाजे उघडले करून पाणी सोडण्यात आले नाही. निश्चित, तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल, कशा प्रकारे काळजी घ्यायला सांगाल? नाही, आता काळजी घ्यावीच लागणार आहे. नदीपासून थोडं पाण्यामध्ये पाण्याजवळ न जाणे किंवा थोडं लक्ष ठेवणे, लहान मुलांना पाण्यात न जाऊ देणं, या सगळ्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे आता सर्वांनीच, कारण पावसाचा जोर वाढतोय आहे, दुपारपासून जास्त वाढलाय, त्यामुळे परिस्थिती अवघड आहे, परंतु काळजी घेतली पाहिजे. निश्चित, सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला.